अंड्याची रस्सा भाजी ही एक गावरान पद्धतीची भाजी आहे। अगदी झटकीपट होणारी आहे। यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। यात मी आता कांदा घालते। मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला होता, तो मी आता चांगला लालसर करून घेते व त्यात मी आलं, लसूण व खोबरं याची भरड घालते। ती चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेते। यात मी आता फोडलेली अंडी घातली। ही दोन लोकांसाठीच भाजी आहे। ही अंडी मी आता चांगली परतून घेते। हे बघा, अंडी चांगली परतली गेली। यात मी आता हळद पावडर, तिखट, लाल तिखट आपल्या आवश्यकतेनुसार व थोडा गरम मसाला घातलाय। तिखट मसाले प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार घालावे। हे मी आता चांगले परतून घेते। हे बघा, आता मसाले, अंडी वगैरे सगळे परतले गेलीत। यात मी आता आवश्यकतेनुसार पाणी घातले। भाजी मी आता छानपैकी उकळून घेते। थोडी कोथिंबीरही घातली व मीठही घातलेलं होतं। हे बघा, भाजी आता मस्त झाली, होत आली आहे। एक वेळा नक्कीच करून बघा, खरंच खूप छान लागते। भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबरही मस्त लागते आणि झटकीपट होते। हे पहा किती छान दिसते, मस्त कलरही आले भाजीला आणि तेलही सुटले। एक वेळा नक्कीच ट्राय करा।